मी सुवर्णा जोशी. नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. न्यूज 18 लोकमतची वृत्तमालिका, शेतकऱ्यांना खरंच दिलासा मिळालेला आहे का? अर्थातच आपण पाठपुरावा मनाली केला होता की शेतकऱ्याला तात्काळ मदत मिळण्याची गरज आहे. अतिवृष्टीमुळे त्याच्या पिकाचं होत्याचं नव्हतं झालेलं आहे आणि असं असताना त्याला मदतीचा हात देणं नितांत गरजेचं आहे. पण जी मदत केली गेलेली आहे ती खरंच त्याच्यासाठी दिलासादायक आहे का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणूनच आपण पाहणार आहोत ते म्हणजे नुकसानग्रस्तांसाठी आता 10,000 कोटींच्या पॅकेजची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा करण्यात आली. फळपिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी 25,000 रुपयांची मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. दिवाळीआधी सगळ्यांपर्यंत मदत पोहोचणार असल्याचं आश्वासन सुद्धा यावेळेस मुख्यमंत्र्यांनी दिलं. मृतांच्या वारसांना मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. जिरायत आणि बागायत क्षेत्राकरता प्रति हेक्टरी 10,000 रुपये तर फळबागांकरता हेक्टरी 25,000 रुपयांची मदत देण्यात येणार आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना भरपाई मिळेल अशी ग्वाही सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. निसर्ग चक्रीवादळ, सप्टेंबरमध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये झालेला मुसळधार पाऊस आणि ऑक्टोबरमध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि पूर याचा राज्याला तडाखा बसलेला आहे. तर यामध्ये आता शेती, फळबागांचं आणि गावकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून मुख्यमंत्र्यांनी सोमवारी आणि बुधवारी आपत्तीग्रस्त भागाचा दौरा देखील केलेला होता. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सरकारमधील अनेक मंत्र्यांनी राज्यभर फिरून नुकसानीची पाहणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी अतिवृष्टीग्रस्त भागामध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक घेतली. तर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनेक मदतीचे निर्णय घेण्यात आले. गेल्या वर्षभरामध्ये महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी आणि अन्य योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 30,800 कोटी रुपयांची मदत सुद्धा केली गेलेली आहे. त्यावेळेला मी आपल्याला बोललो होतो की आज मी जरी आपल्या समोर असलो आम्ही ही जी काय आपत्ती आलेली आहे त्या आपत्तीच्या निमित्ताने माझ्या शेतकऱ्याला मी शब्द दिलेला होता, आम्ही शब्द दिलेला होता की आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. म्हणून या सगळ्याचा विचार करून 10,000 कोटीचं त्याला पॅकेज शब्द मला पटत नाही खरा, पण 10,000 कोटी रुपये देण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे. हे 10,000 कोटी रुपये विविध कारणासाठी, मग शेतीचं झालेलं नुकसान असेल, वाहून गेलेली शेती असेल, खरडून गेलेली शेती असेल, पिकं वाहून गेली असतील, रस्ते उद्ध्वस्त झालेले असतील, विजेचे खांब पडलेले असतील, दळणवळण यंत्रणा असेल, तर या सगळ्या गोष्टींसाठी 10,000 कोटी आम्ही जाहीर करत आहोत. आणि मी तसे निर्देश दिलेले आहेत, सर्व मंत्री महोदयांनी दिलेले आहेत. दसरा पर्व आला, येत्या 15 दिवसामध्ये दिवाळी येईल, जास्तीत जास्त म्हणजे पूर्ण ही मदत दिवाळीपर्यंत करण्याचा आमचा प्रयत्न असेल, कारण सणासुदीच्या दिवसामध्ये शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू राहता कामा नये. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपला शब्द फिरवला. त्यांनी जाहीर केलेलं पॅकेज अतिशय फसू आहे अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. शेतकऱ्यांचं झालेलं प्रचंड नुकसान पाहता त्यांनी जाहीर केलेली मदत ही तोंडाला पानं पुसणारी आहे. तसंच बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना त्यांनी निव्वळ बहाणे केलेले आहेत, शोधलेले आहेत अशी टीका फडणवीसांनी केली.